त्यांचा फिल्डिंग करण्याचा त्यांचा जरूर आपल्याला पाहायला मिळते. या सामन्यासाठी पंचांची भूमिका पुन्हा आपण पाहूया. या ठिकाणी मयूर म्हात्रे स्क्वेअर लेग हंपर आपल्याला पाहायला मिळतील आणि मेन हंपर आपल्याला पाहायला मिळत आहेत चला दोन्ही संघाचे 12 प्लेयर या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून द्यायचे आहेत. 12 प्लेयर्स काही ते चिंता कोणीही चालेल. करण आणि चैतन्य या ठिकाणी सलामीची जोडगोळी. करण आणि चैतन्य असणार चिरले संघाकडून. बॅटिंग करण्यासाठी आपल्याला सलामीची जोडी पाहायला मिळते. बॅटिंग करताना आपण जरूर त्यांना पाहूया. गोलंदाज प्रथम गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल कौशिक. 4 ओव्हरची मॅच असणार. आजच्या दिवसातील हायेस्ट आपण पाहिला तर धाकटी जुई संघाने 4 षटकामध्ये 82 धावा केल्या आहेत. हायेस्ट स्कोर आहे आजचा. तरी तिसरी मॅच या ठिकाणी ऑन सुरू होतोय. 4 षटकांची मॅच मैदानावर. चिरले संघाकडून फलंदाज पाहायला मिळतील करण आणि चैतन्य. पहिला चेंडू खणखणीत दणदणीत दर्जेदार उत्तुंग लांब लचक पॅरेलल ब्युटिफुल आणि षटकार. षटकार असा की थेट रणजित पाटील यांच्याकडे हा चेंडू आला होता. कदाचित वाचले रणजित पाटील सर. चेंडू लागला असता त्यांना. पहा पहिल्या चेंडूची सुरुवात झाली षटकाराने फलंदाज करणच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर आले 6 धावांनी पाऊस देखील बरसला जातोय. पाऊस देखील या ठिकाणी हौसीने आपला हौस मौज दाखवतोय. पाऊस यावेळी पाहूया. पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉलचा इशारा. पहिल्या चेंडूवर षटकार. दुसरा चेंडू अतिरिक्त फेकला जातोय. पाहूया पुढचा चेंडू. लेगच्या दिशेचा चेंडू. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. वाईड बॉलचा इशारा. आणि धावून काढलेल्या या एकूण 2 धावा. वाईट प्लस 2. तर एकूण स्कोर पाहायला मिळतोय 10 धावा. या षटकातील योग्य चेंडू झालाय फक्त 1. परत 10 धावा आल्या. म्हणजे सुरेख फलंदाजी बाबतीत म्हणेल तर सुरेख गोष्ट आहे. षटकातील पुढचा चेंडू. दुसरा चेंडू दाबला जातोय. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेने चेंडू जातोय. दरम्यान 1 रन फलंदाज करण पूर्ण करतोय. करण वैयक्तिक पोचतोय 7 धावसंख्येवर आणि संघ देखील यावेळी पाहायला मिळतोय तो आहे 11 धावसंख्येवर. 11 धावा. पाहूया पुढचा चेंडू. कौशिक याचा हा चेंडू हलकासा पुश केला आहे. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 रन मिळेल फलंदाजाला. 1 रनने चैतन्यांनी देखील आपलं खातं खोललं आहे आणि धावसंख्या पाहायला मिळेल 1 डझनाच्या घरात. अर्थात 12 रन्स पाहायला मिळत आहेत. पाऊस देखील थोडासा कमी झाला आहे. आता मात्र क्रिकेट 4 ओव्हरची मॅच. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू जोरकस मारायचा जरूर होता. खालवरचा चेंडू होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही आहे.
एक रन्स या ठिकाणी व्हाईसच्या रूपामध्ये जरूर कंप्लीट झाले. एका रनच्या सहाय्याने सांगली स्कोअर 13-10. चार चेंडू आत्तापर्यंत झालेले आहेत कौशिकेचं. 13 धावा या ठिकाणी काढलेल्या आहेत चिरले संघच्या फलंदाजाने. यावेळी खालून केलेला चेंडू शॉर्ट सिलिमिडॉनच्या ठिकाणी फिल्डर आहे. चेंडू चांगली फिल्डिंग केले. चेंडू रोखला गेला आहे मैदानावर. एक रन रोखू शकला नाही आहे. एका रनच्या सहाय्याने सांगली स्कोअर आहे 14-10. पुढचा चेंडू यावेळी सरळ खेळला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जाईल फिल्डरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे. हा आला उत्तुंग दुसरा खणखणीत षटकार. फलंदाज करंटच्या पॅटीतून षटकार आला आहे. 6 धावा आल्यात. 6 धावा वाढल्यात आणि 6 धावेने धावसंख्या पाहायला मिळते ती आहे चिरले संघाची 20 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सांगली स्कोर पाहायला मिळते 20 धावा. सुरुवात मात्र दमदार चांगली सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जमवल्या गेल्यात 20 धावा. चांगली बॅटिंग करण्याची देखील या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. 2 खणखणीत षटकार लगावले गेले आणि या ओव्हरमध्ये आल्या 3 सिंगल 10 धावा आणि वाईट अतिरिक्त चेंडू. नवीन गोलंदाज दुसरी ओव्हर घेऊन आलाय अभिजित. पाहूया पुढचा चेंडू. अकू टप्प्याचा चेंडू ऑफस्टंपच्या वरून जाणारा चेंडू आपण पाहिला. अकू टप्पा जरूर होता आणि यावेळी चेंडू हुकल्यापर्यंत एक बाईकच्या रूपामध्ये एक रन कम्प्लीट झाले. सांगली स्कोर पाहायला मिळेल 21 रन. एक रन वाढले गेले स्कोर बोर्डमध्ये. पाहूया पुढचा चेंडू. गोलंदाज तयार असणार आपल्या षटकातील. पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने. आखू टप्प्याचा चेंडू कीपरला देखील उंच उडून मारून हा चेंडू अडवायला लागला आणि यावेळी पाहतोया रन घेण्याचा प्रयत्न झाला आणि फलंदाज या ठिकाणी रनआउट झाला आहे आणि पंचांचा देश देखील इशारा आला आहे. वाईट चेंडू. नक्कीच हातामध्ये छत्री असल्यामुळे फक्त एका हाताचा इशारा येतोय त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं डिसिजन वेगळा समजतो. ओके व्हाईट बॉलचा इशारा आला आहे. रनआउट झाला आहे फलंदाज. एका विकेटची या ठिकाणी मिलकत झालेली आहे. एक विकेट गमावला आहे या ठिकाणी चिरले संघाने. आणि पाहू या षटकातील पुढचा चेंडू. खेळून काढलेला चेंडू गलीच्या दिशेने स्वतः कीपर जातोय. कीपर चेंडू कलकणार आणि यावेळी चेंडूचा थ्रो होतो न होतो तोपर्यंत 2 रन या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. 2 रनच्या सहाय्याने चिरले संघाची धावसंख्या ती आहे 24 धावा. 2 रनांमध्ये धावा प्रवेश करतोय. 24 धावा पाहायला मिळतात. एक विकेट आउट झालेला आहे. या मैदानाचा विचार जर केला ना तर या मैदानामध्ये 80+ धावा अर्थात 82 धावा कुठल्या गेल्यात. यावेळी पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू पायामध्ये टाकला होता. चेंडू उचलला आणि पाहतोय स्केरले फायनलच्या दिशेने चेंडू खेळलाय आणि यावेळी सुरेख चेंडू आणि सुरेख थ्रो सुरेख फिल्डिंग त्या दरम्यान सुरेख देखील धावा काढल्या 2. एकूण धावसंख्या आहे ती आहे 26 धावा. पाहतो आपण मॅच होपटे वसे चिरले. हा चेंडू ऑफ साईडला मारला एक्स्ट्रा कवरच्या दिशेने. चेंडू जाईल दूरवर मैदानाच्या बाहेर 6 धावांकरिता. तिसरा षटकार करंटच्या बॅटीतून 32 धावा. आणि करंटचा जर विचार केला तर लगभग धावा पाहायला मिळतात. त्याच्या वैयक्तिक झाल्यात 23 धावा. 23 धावसंख्येने खेळतोय करंट. काय जबरदस्त धावसंख्या उभारली गेले. यावेळी पाहूया पुढचा चेंडू. पुढे ससून मारलेला चेंडू यावेळी खेळला गेलाय डीप मिडविकेटच्या दिशेने. एक रन कम्प्लीट केली गेले. दुसरी रनला देखील कॉल केलाय आणि दुसरी रन देखील या ठिकाणी पूर्ण झाले. या 2 रन आणि या 2 रनच्या सहाय्याने पाहूया धावसंख्या आहे
ती एकूण 34 रन्स 34 धावा स्कोरबोर्डवर लागल्या गेल्यात। यावेळी स्कोरबोर्ड लेखनाचं काम करतात आमचे सहकारी टाकेगावचे एक लेजंड 40+ खेळाडू महेंद्रभाई पाटील। सुरेख चेंडू, चेंडू उंचाव मारलाय, लांब लचक देखील मारलाय, चेंडू येतोय 6 धावांकरिता। करंटच्या बॅटीतील हा पाहतोय आपण चौथा षटकार। पहिल्या षटकामध्ये कौशिकच्या गोलंदाजीवर आल्या 20 रन आणि दुसरं षटक देखील अभिजित यांनी फेकलं गेलं, या षटकामध्ये देखील आल्या 20 रन। म्हणजे दोन्ही गोलंदाजाचा विचार केला तर दोन्ही गोलंदाजाने तेवढ्याच धावा दिल्यात, 40 रन्स या ठिकाणी दोन षटकाच्या समाप्तीनंतर। अजून दोन षटकं बाकी असतील, ही सरासरी कायम राहील का? आणि ही सरासरी कायम राहिली तर 80 जास्त स्कोर जरूर आपल्याला पाहायला मिळेल। षटकातील पुढचा चेंडू, सरळ चेंडू खेळलाय लॉंगच्या दिशेने, टप्पा पडला परंतु चिखल असल्यामुळे चेंडू उडू शकला नाही। चेंडू या चेंडूवर मिळेल फक्त एक रन। मंथन गोलंदाजी मार्गवर पहिल्या चेंडूवर एक सिंगल रन, एकूण स्कोर होऊया एका रनच्या वाढीने 40 धावा। हा चेंडू सरळ खेळला लॉंग ऑफ लांबांच्या दरम्यान, स्ट्रोक मात्र सुरेख होता परंतु पावसाळी क्रिकेट आहे। पहा क्रिकेटमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि फिल्डर देखील स्लिप त्या ठिकाणी झाला। धावसंख्या पाहायला मिळेल एकूण 43 रन फोर ना 44 धावा, 44 धावा जमल्या गेल्या आहेत। स्ट्राईक बॉलवर फलंदाज कुणाल खेळेल षटकातील पाहूया पुढचा चेंडू। कुणाल एक मजबूत बांध्याचा शरीरयष्टीचा हा खेळाडू, सरळ चेंडू परंतु बॅटच्या व्यवस्थित पट्ट्यात आला नाही आहे। चेंडू एक्स्ट्रा कवर्सच्या दिशेने गेला आहे, एक रन कम्प्लीट झाले, दुसरा रनला कॉल कळला आहे आणि दुसरी रन देखील कम्प्लीट झाले। दोन धावा या चेंडूवर आल्या गेल्यात आणि सांघिक स्कोर झाला आहे तो एकूण स्कोर आहे 46 रन। 43 रन या तिसऱ्या ओव्हरमधील तीन चेंडू संपले गेलेत। पुढचा चेंडू, हा चेंडू टप्पा पडला, उचली देखील जाणवली गेले, सरळ एष्ट्या नमण्याचा प्रयत्न झाला किपरचा, एष्ट्या नेमू शकला नाही, कदाचित 19-20 या ठिकाणी घडलं असतं। पंचांचा इशारा आलाय या ठिकाणी या चेंडू खराब असल्याचा। एकूण 2 रन या वाढल्या जातील एका या 2 रनच्या सहाय्याने, सांगी स्कोर 48 धावसंख्या। पुढचा चेंडू, पुढचा चेंडू गोलंदाज फेकणार, हा हलका असे कट लागते चेंडू जाते फाईनल दिशेने, चेंडू थांबला गेलाय आणि यावेळी पाहूया दुसऱ्या रनला कॉल देखील केला आहे, दुसरी रन देखील कम्प्लीट झालेली आहे। 2 धावा, धावसंख्या 2 धावेने 50 धावा या ठिकाणी पूर्ण होतात, 50 झळकली जाते। अर्धशतकीय वारी या ठिकाणी चिरले संघाची आपल्याला पाहायला मिळते, अर्धशतकीय रन्स। चेंडूचा जर विचार केला तर या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे, म्हणजे अवघ्या 17 चेंडूमध्ये 50 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात, अजून 7 चेंडूचा खेळ बाकी आहे तर 7 चेंडूमध्ये अजून किती धावा उभारल्या जातील पाहूया। विकेट विचार केला तर एकच विकेट या ठिकाणी आउट झाले। यावेळी ओव्हरफिश पद्धतीत चेंडू जागीच राहून खेळला चेंडू, जबरदस्त स्टॉक, चेंडू जाणार लांब दूर आणि रिझल्ट पाहायला मिळेल 6 धावांकरिता। षटकार, आणखीन एक षटकार करंटच्या बॅटीतून हा पाहायला मिळतोय, त्याच्या बॅटीतील हा 5वा षटकार। सांगी स्कोर पाहूया तर धावा झाल्यात एकूण 56 धावा। ओर एक बोल आहे, हॅलो एक चेंडू शिल्लक आहे, व्हाईट प्लस 1 होती तर या ठिकाणी एक चेंडू बाकी आहे।
काय कोणाचं नुकसान नको, योग्य चूक वेळेवर सुधारली चांगली गोष्ट होईल. थोडा दिलगिरी देखील आम्ही व्यक्त करू. चला पाहूया शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातील, या षटकातील शेवटचा चेंडू. हा चेंडू पाहूया, या चेंडूवर किती धावा. चेंडू थांबला मैदानावर, चेंडू सापडतो काय पाहायचं आहे. आत्ता मात्र मज्जा होणार, कारण स्पर्धेचा नियम आहे, चेंडू गवतामध्ये लपला जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत तुम्ही धावा काढू शकता कितीही. तर यावेळी धावा काढल्यात मैदानावर फलंदाजाने. तीन धावा, तीन धावा, धावसंख्या तीन षटकाच्या समाप्तीनंतर 59, 59 रन्स लॉस ऑफ ओनली वन. एकच विकेट या ठिकाणी आउट झाला आहे. 10 फलंदाज सुरक्षित, 6 चेंडू देखील सुरक्षित आहेत. आणि पाहूया 6 चेंडू येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किमान अजून किती धावा जोडल्या जातील. हायेस्ट स्कोअर मॅचच्या मॅचमध्ये आपण पाहिला तर धाकटी जी संघाने 82 धावा केल्या आहेत तर त्यांचा हायेस्ट स्कोअर या ठिकाणी मोडण्याचा प्रयत्न. चिरले राधे टीम चिरले ही करेल का आणि त्याला 7 गोलंदाज देईल का पाहूया. 6 चेंडू शिल्लक शेवटची ओर. गोलंदाज कोण, हलकी शिकट लागते चेंडूला ते सेकंड स्लिपकडे आहे फिल्डर दूरवर. यावेळी दुसऱ्या दावेला कॉल आणि करण आणि दुसरी धाव देखील पूर्ण केले. काय करण आज बरसलाय, जबरदस्त करणची बॅटिंग पाहायला मिळते. कुणालच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर आल्यात तो 2 रन. पाहूया पुढचा चेंडू, दुसरा चेंडू या षटकातील. कुणाल टू करण, के वर्सेस के. हा चेंडू स्ट्रोक जबरदस्त, हवेमध्ये गेलेला हा चेंडू. पाहूया अंतर पार करेल का, सीमारेषेच्या पलीकडे जातोय. बिग बिग हा षटकार. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते, एक ॲट्रॅक्टिव्ह बॅटिंग या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळते करणची. लगभग षटकारांचा विचार केला तर हा षटकार तो 8वा षटकार असावा करण याच्या बॅटीतील. आणि 50 देखील या ठिकाणी झळकले करण याची. स्वागत करायचं आहे त्याचं, टाळ्या वाजून कौतुक करायचं आहे या करण याचं. जबरदस्त बॅटिंग, मगाशी देखील 50 चान्स होता रोहित याला, परंतु शेवटच्या चेंडूवर रन काढू शकला नाही. आणि 49 धावा त्याने केल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये, परंतु या सामन्यामध्ये अर्धशतकी एक बारी आपल्याला जरूर पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा जोर दमदार स्ट्रोक, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर 6 धावांकरिता. आणखीन एक षटकार, सातवा षटकार करंटच्या बॅटीतून. 7 षटकार, 7 सकम 42 धावा या षटकाराच्या आहेत. 42 धावा आणि इतर दुहेरी दुहेरी धावा आणि एक वेळ तिहेरी रन्स. पुन्हा एकदा सरळ खेळलेलं चौ फिल्टर आहे त्या ठिकाणी तैनात. सुरेख फिल्डिंग व्यूहरचना, कुठल्याही प्रकारची रन नाही आहे. आता या षटकातील चेंडू शिल्लक आणि आत्तापर्यंत गोलंदाजाचा विचार केला तर हा पहिला गोलंदाज ज्याने हे पहिला डॉट चेंडू फेकलाय. हा पाहतो आपण चेंडू सरळ येते समालोचन कक्षासमोर. ट्रॉफ्यानं धडक डायरेक्ट स्टेजवर येते चेंडू 6 धावांकरिता. करण षटकार आणि षटकारचीच फक्त या ठिकाणी भाषा बोलतोय. 6 धावा आणि 6 धावेने सांगली स्कोर पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावा झाल्यात एकूण 80 धावा, 80 रन्स, हायेस्ट स्कोर आहे 82 मोडला जाईल का नाही. दरम्यान कीपरकडे कॅच गेलाय. करण याची खेळ या टेम्पर संपुष्टात आली. शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी विकेट मिळवली गेली करण याची, सफलता मिळवली गेली या गोलंदाजाने कुणाल्याने. चांगली गोलंदाजी आणि टार्गेट देखील आपल्याला समजलंय की या मॅचमध्ये चिले संघाने 4 षटकामध्ये धावा एकूण उभारल्यात 80 ना.
80 धावा उभारले आहेत, 81 धावांचं टार्गेट समोर ठेवलं आहे आणि 80 धावेपैकी 65 धावांची भरभक्कम खेळी करण या फलंदाजाने या ठिकाणी उभारले आहे. जबरदस्त बॅटिंग, 65 धावा करणच्या भितून आल्यात. चेतनने केल्या 2 धावा आणि कृणाल या फलंदाजाने केल्या 3 धावा. गोलंदाजी पृथक्करण कौशिकने पहिले षटक टाकलं. पहिल्या षटकामध्ये 20 धावा दिल्या. अभिजित यांनी दुसरं षटक टाकलं, दुसऱ्या षटकामध्ये दिल्या 20 धावा आणि तिसरं षटक मंथनेचं आपण पाहिलं, या षटकामध्ये आल्या 19 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी कृणाल यांनी दिल्या 21 धावा. तिन्ही चारही जर गोलंदाजचा विचार केला तर चारही गोलंदाज या ठिकाणी थोडेसे महागडे झालेत, परंतु यावेळी महागडी केलेली गोलंदाजी फलंदाजीमध्ये त्यांना सुधारावं लागेल. हा सामना जिंकण्यासाठी फलंदाजामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल, तरच हे टार्गेट त्यांना पूर्ण करता येईल. तर पाहूया टार्गेटला साथ येणारे गोलंदाज देतील का, येणारी फलंदाजी कशी असेल, येणारी गोलंदाजी कशी असेल पाहूया. पुढील उत्तरार्धाला नक्कीच सुरुवात होईल. सामना रंगला आहे मैदानावर. खोपटे वर्सेस राधेय चिरले टीम. पाहतोय मैदानावर हेपी फुरे केला जातोय. सर्व खेळाडू एकत्रित येऊन या ठिकाणी हेपी फुरे करून आपापल्या आवडत्या ठिकाणी फिल्डिंग करण्यासाठी जात आहेत. सलामीची जोडगिरी देखील मैदानावर उतरणार. टार्गेट आहे, मोठं टार्गेट आहे, 4 ओव्हर 24 चेंडू 81 धावा. लगभग प्रत्येक षटकामध्ये 20.25 सरासरी या ठिकाणी पूर्ण करायची आहे. प्रति षटकामागे कमीत कमी 20.25 धावा या ठिकाणी उभारायचं आहे. मोठं टार्गेट आहे आणि पाऊस देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पडतो आहे. पाऊस देखील फार गरजला आहे. पहिल्या सामन्यामध्ये पाऊस हा या ठिकाणी नव्हता, परंतु दुसऱ्या मॅचनंतर पावसाला सुरुवात झाली आणि ती सुरुवात आता मात्र कायम आहे. जसं गोविंद बालकृष्ण आपण दहीहंडीच्या वेळेला दहीहंडी फोडताना जर पाऊस नसला तर मजा नसते, तसंच या पावसाळी क्रिकेट हंगामी क्रिकेट स्पर्धेमध्ये पाऊस नसला तर मजा ही वेगळी नसणार. टीम कुठली झाली, टीम आली नाही कुठली, रांजपडा चला. व्यूहरचना सजवली जाईल मैदानावर. फिल्डिंग फिल्डर करतायत, पंच देखील पाहतोय आपण छत्रीच्या आडोशाला राहून या ठिकाणी सामन्याचा पंचांची भूमिका करतायत. बॅट्समनचं नाव सांगायचं आहे, बॅट्समनचं नाव सांगा. वेगळा सतीश म्हात्रे क्षितिज म्हात्रे आणि राज म्हात्रे. सलामीचा गोलंदाज कुणाल. पहिला चेंडू स्ट्राइक चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूनी सुरुवात झाली आहे म्हणजेच फिल्डिंगच्या बाबतीत चांगली गोष्ट आहे.
पाहूया षटकातील पुढचा चेंडू. फुलटा चेंडू सरळ केला चेंडू. यावेळी दूरवर फिल्डर होता, दुसऱ्या धावेला चान्स होता, परंतु पहिली रन या ठिकाणी स्लो झाली, त्याच्यामुळे दुसऱ्या धावीचा वेळ अवधी टायमिंग तुटला आहे. फक्त एक रन मिळेल दोन चेंडूच्या समाप्तीनंतर. एक रन अजून 80 धावा या ठिकाणी उभा राहायच्या आहेत उर्वरित 22 चेंडूमध्ये. 22 चेंडू 80 धावा. हा चेंडू पॅडला लागला जातोय. लेग स्टंपवरून जाणारा चेंडू होता आणि यावेळी पाहतोय एक लेग बायच्या रूपामध्ये पूर्ण केली. एक रन एका रनची वाढ सांघिक स्कोअर दुहेरी अंकामध्ये. दुहेरी धावेमध्ये दोन धावा. हा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू. बॅट आणि पॅडमधील खोलकर टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज समजू शकला नाही आहे आणि फलंदाज होतोय. त्रिफळाचित बाद पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज आऊट होतोय. क्षितिज ज्याने वैयक्तिक एक रन आपल्या संघासाठी उभारली. यावेळी पाहिलं तर खोलकर टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज आडव्या पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला आणि चेंडू एवढा फास्ट होता ना की चेंडू बॅट फिरवण्याच्या अगोदर लगभग हा चेंडू स्टंपला आदळला. फलंदाज क्षितिज आउट होतोय. त्याच्या जागी जाईल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज वन डाऊन प्लेअर मयूर. मयूर घरत. मयूर घरत पुढील जबाबदारीच्या रन स्वीकारून या ठिकाणी मैदानावर उतरलाय. पाहूया आपल्या परीने किती धावा या ठिकाणी उभारू शकेल. कारण चौकार षटकार जसे लगावले होते फलंदाज करण याने मागच्या इनिंग्समध्ये, तशा प्रकारचा एखादा करण या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळतोय का. पाहूया यावेळी पाहूया सुरेख चेंडू टप्पा पडला. थोडीशी स्टंपच्या वरून चेंडू गेलाय. सुरेख गोलंदाजी कोणाल्याची या ठिकाणी पाहायला मिळते. पहिला चेंडू जसा डॉट फेकला तशा त्या ठिकाणी बॉलिंगमध्ये चांगली बॉलिंग पाहायला मिळते. पुढचा चेंडू. हा चेंडू खेळला गेलाय ऑन साईडला. डीप मिडी ठिकाणी फिल्डर आहे. चेंडू गवतामध्ये मिस झालाय. दरम्यान दिसलाय चेंडू. दरम्यान चेंडू फेकेपर्यंत चेंडू या चेंडूवर येत आहेत. एकूण धावा दोन. धावसंख्या झाली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-4. 18 चेंडू शिल्लक असतील. 18 चेंडूमध्ये अजून 77 धावांची गरज. 18 चेंडू 77 धावा. हा चेंडू टप्पा पडला. खांद्यापासून चेंडू आसपास पास झालाय. चांगली डिलिव्हरी. यावेळी पाहूया पुढचा चेंडू. गोलंदाज करण्याची फलंदाजी आपण पाहिली. गोलंदाजी यावेळी पाहूया. यावेळी पंचांचा इशारा येतोय. नो बॉलचा इशारा येतोय. पुढील चेंडू फ्रीटचा फायदा पाहूया. फलंदाज घेतोय का. यावेळी पाहूया ऑफसाईडच्या बाहेरचा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. नो नंतर व्हाईट. दोन चेंडू या ठिकाणी खराब पडले जातोय. फ्री हिट जारी असेल. फ्री हिट या ठिकाणी सुरू राहील. पाहूया पुढील चेंडूसाठी फ्रीट. हा चेंडू हलकी शिकट लागून चेंडू जातोय कीपरच्या मागे लॉंग स्टॉप एंडला. दरम्यान चेंडू अडवला गेलाय. फक्त एक रन्स. एकेरी दुहेरीने मोठं टार्गेट पूर्ण होणार नाही आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. हा चेंडू ऑफसाईडच्या बाहेरचा चेंडू. यावेळी चेंडू मिस झालाय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. दोन खराब चेंडू जरूर फेकले गेले परंतु येणाऱ्या मागच्या दोन चेंडूमध्ये फक्त एक रन दिले. यावेळी पुन्हा एकदा ऑफसाईडच्या बाहेरचा चेंडू. जागीच राऊंड करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅटच्या पट्ट्यात नाही आहे. मयूर मात्र खेळण्यापासून वंचित होतोय. हा चेंडू कट केला आहे.
गलीच्या दिशेने चेंडू गेला, यावेळी मिळेल फक्त मयुर्याला एक रन. आता स्ट्राईक बॉलवर येणार फलंदाज राज. शेवटचा चेंडू या षटकातील, पुन्हा एकदा चेंडू गलीच्या दिशेने मारलाय, फिल्डर नाही त्या ठिकाणी. दोन धावा सहज मला वाटते निघाल्या असत्या, परंतु एकच धाव या ठिकाणी काढली गेली आणि या षटकाची देखील समाप्ती झाली. दोन षटकाचा खेळ संपला गेलाय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळेल, स्कोरबोर्डवरती आहे फक्त 9 धावा. आत्ता मात्र थोडासा संघ हा अडचणीत सापडलेला आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये टप्पा पडला, थोडीशी उचली जरूर जाणवली गेली. यावेळी पाहतोय चांगला चेंडू, तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू डॉट पाहायला मिळतोय. आत्तापर्यंत 3 षटकांचा जर विचार केला ना, तिन्ही षटकामध्ये पहिले चेंडू डॉट आले. तिन्ही षटकामध्ये पहिले चेंडू हे डॉट प्रकारचे पाहायला मिळाले. षटकातील दुसरा चेंडू, यावेळी चेंडू जबरदस्त खेळलाय हा फलंदाज, पर्याय नसणार या स्ट्रोकला. आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांकरता. षटकार या इनिंग्समधील पहिला षटकार या ठिकाणी पाहायला मिळते फलंदाज राजच्या बॅटेतून. अशा प्रकारच्या राजेशाहीची बॅटिंग या राजला करावं लागेल, तरच हा मोठा टार्गेट या ठिकाणी राजची टीम ही पूर्ण करू शकेल. पाहूया षटकातील पुढचा चेंडू, गोलंदाज तयार असणार. यावेळी फलंदाज चेंडू हुकला गेलाय, डॉट चेंडूची सांगता यावेळी पाहायला मिळते. या षटकामध्ये विचार केला 3 चेंडू फेकले गेलेत, 6 धावा दिल्यात फक्त. ब्रेक चेंडू बॅटमधून नाही धाव, परंतु एक बाईच्या रूपामध्ये या ठिकाणी धाव कंप्लीट केली जाते. स्ट्राईक बॉलवर येईल आता मयूर. मयूर खेळतोय वैयक्तिक 3 धावसंख्येवर. पाहूया पुढचा चेंडू, हा चेंडू हवेमध्ये काही क्षण जरूर होता, कॅच घेण्याचा प्रयत्न झाला नाही आहे, परंतु एक रनचा प्रयत्न जरूर फलंदाजाने केला आहे. एक रन, धावसंख्या 17 धावा झाल्यात. हा सरळ स्टॉक, दमदार स्टॉक, हा चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क साठी. 6 धावा मिळतील फलंदाजाला, 6 टीमला मिळतील 6. 6 धावेने टीमचा स्कोर पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ झाल्यानंतर 23 धावा, 6 चेंडू शिल्लक आणि धावा लगभग पाहिजेत 48. चौथे षटक घेऊन आलाय गोलंदाज सार्थक. पाहूया सार्थक, शुभम आहे, शुभमचा पहिला चेंडू आपण पाहिला. कीपर थोडासा चेंडू कलेक्शन करण्यामध्ये अपयशी झालाय. एक रन या ठिकाणी कंप्लीट करण्यामध्ये संधी मिळाली फलंदाजांना, एकच रन या ठिकाणी उपलब्ध झाले. आता 5 चेंडू शिल्लक आहेत, लगभग 47 रनची आवश्यकता असेल. हा पाहूया पुढचा चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. चेंडू हुकलाय, सामना देखील हातामधून हुकतोय की काय असे क्षणचित्र जरूर आपल्याला संभवतात, परंतु पाहूया क्रिकेट आहे. शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही. दरम्यान हा चेंडू जोर कस फटका, लांब लचक असा हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा 3रा षटकार राजच्या बॅटमधून. सांगी स्कोर पाहायला मिळेल 30 रन, आणखीन 51 धावांची गरज. हलकीशी कट लागले, फलंदाज स्वतःहून आउट आहे जाहीर करतोय. आणि यावेळी फलंदाज आउट होतोय. राजची खेळी संपुष्टात येते. राजच्या वैयक्तिक धावा 21 धावा
त्याच्या बॅटेतून आपण पाहिल्यात 21 धावांमध्ये 3 षटकारांचा समावेश आणि 3 सिंगल धावा. नवीन फलंदाज कौशिक जाणार. कौशिकच्या वाट्याला लगभग काही चेंडू शिल्लक आहेत आणि विनिंगसाठी स्कोर भरपूर आहे. लगभग धावा उभारायच्या आहेत. 51 शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 51 धावा. दोन चेंडू 51 धावा. पाहूया एकतर्फी मॅच लगभग प्रेक्षकांना पाहायला मिळते. यावेळी वाईट चेंडू फेकला गेलाय गोलंदाजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा 2 चेंडू शिल्लक असतील. धावा पाहिजेत आता 50 धावा. 2 चेंडू 50 रन्स. हलकीशी कट कीपरकडे कॅच गेली होती. कॅच मिस झाले. रन घेण्याचा प्रयत्न नाहीये. आता शेवटचा चेंडू आणि 50 धावा. ही दुसरी मॅच असेल. मागच्या मॅचमध्ये देखील एकतर्फी सामना झाला होता. त्या मॅचमध्ये देखील 80+ धावा होत्या आणि या मॅचमध्ये देखील 80+ धावा. षटकातील पुढचा चेंडू आणि या मॅचमध्ये विनिंग संघ आपल्याला पाहायला मिळते. तो संघ आहे राधेय चिरले टीम. चिरले संघाचं हार्दिक अभिनंदन आणि खोपटे संघाचं हार्दिक आभार देखील असेल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जरूर दिला जाईल, नो डाऊट.